नमस्कार. रोटरी क्लब ही जागतिक पातळीवर सामाजिक काम करणारी एक अग्रगण्य संस्था आहे आणि समाजातल्या उच्चभ्रू म्हणाव्या अशा लोकांचा या रोटरी क्लब मध्ये प्रामुख्याने समावेश केलेला असतो. आता हे रोटरी क्लबचे जे सन्माननीय सदस्य असतात त्यांच्या पत्नींचीही तशीच या रोटरी क्लबला संलग्न असलेली संस्था सामाजिक काम करण्यासाठीच आहे आणि त्या संस्थेचं नाव आहे इनर व्हील. आता इनर व्हील आणि रोटरी हे दोन्ही हातामध्ये हात घालून भारतामध्ये सामाजिक उपक्रम राबवतात, पण कोणत्याही संस्थेमध्ये काम करणाऱ्या माणसांचे वैयक्तिक राग लोभ हेवे द्वावे त्यांची स्वतःची मानसिकता त्यांच्यामध्ये असणारी असूया ही काही त्या व्यक्तीपासून किंवा संस्थेपासून वेगळी काढता येत नाही आणि त्यामुळे कुठचीही संस्था एकदा वाढीला लागल्यानंतर त्याच्यामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे हे हेवे दावे राजकारण असूया या सगळ्यांचा प्रभाव त्या संस्थेच्या कामावर पडायला लागतो आणि मग हळूहळू या पडलेल्या प्रभावामध्ये बऱ्याचशा संस्था वाहून जातात हे आजवर आपण अनेक वेळेला अनुभवलेलं आहे. या इनर व्हील आणि रोटरीमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या असूया हेवे दावे आणि दुसऱ्याला खाली पाडण्याची जी वृत्ती होते त्याच्यामधूनच एक साधी सोपी अशी सत्यकथा जन्माला आली आणि ती आत्ता मी आपल्याला सांगणार आहे. राजेंद्र देवस्थळे हा ठाण्याच्या MH हायस्कूलचा विद्यार्थी, अतिशय कुशाग्र बुद्धीचा, मॅट्रिकमध्ये घवघवीत यश मिळाल्यानंतर त्याने मुंबईच्या रुईया कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तिथे FY आणि इंटर सायन्स करून मिळालेल्या मार्कांच्या जोरावर त्याला मुंबईच्या ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये सहज ॲडमिशन मिळाले. तिथे अभ्यासक्रम पूर्ण करून त्याने MBBSची पदवी आपल्या पदरामध्ये पाडून घेतले आणि त्याच्यानंतर त्याने थेट अमेरिका गाठले पुढच्या शिक्षणासाठी. अटलांटा युनिव्हर्सिटीमध्ये चांगल्यापैकी कॉलेजमध्ये चांगला अभ्यासक्रम निवडून 3 वर्षांनी हा हार्ट सर्जन म्हणून नावलौकिकास पात्र झाला. म्हणजे हार्ट सर्जरीची एक अतिशय महत्त्वाची अशी डिग्री आमच्या या राजेंद्र देवस्थळीला मिळाली. डिग्रीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अमेरिकेमध्येच हातपाय न मारता हा राजेंद्र देवस्थळे थेट अमेरिकेतून निघाला आणि मुंबईच्या विमानतळावर येऊन उतरला. तिथे उतरल्यानंतर त्याने आपलं घर ठाण्यामध्ये गाठलं. त्याचे आई वडील मुलाने मिळवलेल्या यशामुळे खूपच आनंदी झालेले होते. आजूबाजूचे सगळे लोक मग राजेंद्रच्या घरी येऊन त्याचं कौतुक पुढचे 2-3 दिवस करत होते आणि त्यातून थोडासा विसावा मिळाल्यावर मग आता इथे आपण याच्या पुढे काय करायचं याबद्दल राजेंद्र देवस्थळे आणि त्याच्या आई वडिलांनी एकत्रितपणे विचार सुरू केला आणि या विचाराचा एक शेवटी निष्कर्ष किंवा शेवटचा टप्पा असा गाठला गेला की सुरुवातीची काही वर्ष एखाद्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये राजेंद्रनी नोकरी करावी. नोकरी करायचं एकदा निश्चित झाल्यानंतर मग राजेंद्रने थोडेसे हात पाय मारले आणि मुंबईच्या नानावटी हॉस्पिटलमध्ये त्याला शिकाऊ सर्जन ही पदवी असलेली नोकरी मिळून गेली. नोकरीमध्ये पहिल्या काही महिन्यातच हातामध्ये असलेलं कौशल्य, बुद्धी आणि एकंदर चांगुलपणा या गुणांच्या जोरावरती या राजेंद्र देवस्थळीचं या नानावटी हॉस्पिटलमध्ये चांगला सर्जन म्हणून नाव घेतलं जायला लागलं आणि पुढच्या 2-2.5 वर्षामध्ये या राजेंद्र देवस्थळीचं नाव अर्ध्या मुंबईमध्ये दुमदुमायला लागलं. नानावटी हॉस्पिटलमध्ये थोडं स्थिरस्थावर झाल्यानंतर 1980 सालाच्या दरम्यान मग राजेंद्रच्या घरी राजेंद्रच्या लग्नाचा विचार सुरू झाला आणि मग राजेंद्रचे आई वडील आणि राजेंद्र यांनी एक निर्णय घेऊन टाकला की आपल्याला मुलगी म्हणजे येणारी सून डॉक्टर नको.
सर्वसाधारणपणे 80s च्या दशकामध्ये डॉक्टर मुलाला डॉक्टर मुलगी लागत असे आणि डॉक्टर मुलीची अपेक्षा आपला नवरा किमान डॉक्टर असावा अशी असायची. पण या देवस्थळी कुटुंबाने मात्र हा समाजामध्ये जो ओघ चालला होता तो थोडासा बाजूला ठेवून आपल्याला शक्यतो डॉक्टर मुलगी नको असा निर्णय घेऊन टाकलेला होता. आणि त्याचं कारणही स्पष्ट होतं की डॉक्टर म्हटल्यावरती कायम 24 तास समाजाची, हॉस्पिटलची, पेशंटची बांधिलकी येणार. कुठच्याही क्षणी अंगामध्ये कपडे घालून पेशंटला बघायसाठी धावत सुटावं लागणार. आणि नवरा आणि बायको दोघंही असं धावत सुटणार असेल तर मग या संसाराचं काही खरं नाही असं माता पित्यांनी समजावून सांगितलं आणि राजेंद्रला ते पटलं. एकदा या आपल्या अपेक्षा निश्चित झाल्यानंतर त्याप्रमाणे मुली बघता बघता 6-8 महिन्यामध्ये पुण्याच्या सुनेत्रा जोशी नावाचं जे स्थळ राजेंद्र देवस्थळीला सांगून आलेलं होतं तिथे यांची लग्नगाठ विधात्यानेच बांधून टाकलेली होती. राजेंद्रला सुनेत्रा, सुनेत्रेला राजेंद्र पसंत पडला. घरातल्या लोकांनी मग 1-2 वेळेला भेटीगाठी घेऊन बाकीच्या सगळ्या गोष्टी निश्चित केल्या आणि धूमधडाक्यामध्ये म्हणावं असं ठाण्यामध्ये या सुनेत्रा आणि राजेंद्र देवस्थळीचं लग्न पार पडलं. आणि पुण्याची सुनेत्रा जोशी सुनेत्रा देवस्थळी होऊन ठाण्यामध्ये राहायला लागली. दरम्यानच्या काळामध्ये एक दिवस देवेंद्र राठी नावाचे एक सद्गृहस्थ शोधत शोधत पत्ता किंवा माग काढत काढत या राजेंद्र देवस्थळीना नानावटी हॉस्पिटलमध्ये भेटायला आले. त्या राठी साहेबांनी स्वतःची ओळख करून दिली की मी केमिकल इंडस्ट्रीमध्ये असतो, माझ्या 2-3 फॅक्टऱ्या आहेत आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे जुहू एरियामधल्या रोटरी क्लबचा सध्याचा मी प्रेसिडेंट आहे. आता राठी साहेबांनी समोरून एवढं सगळं सांगितल्यानंतर यांचं आपल्याकडे नक्की काम काय आहे याचा उलगडा तोपर्यंत डॉक्टर राजेंद्र देवस्थळींना काही होत नव्हता. त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेली ती प्रश्नचिन्ह बघून मग राठी साहेबांनी आपल्या ब्रीफकेसमधनं 2-3 कागद काढले आणि ते कागद या राजेंद्र देवस्थळी डॉक्टरांच्या समोर सरकवून म्हणाले की डॉक्टर, तुम्ही आमच्या रोटरी क्लबमध्ये यावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे आणि म्हणून हा सदस्यत्वाचा फॉर्म मी आपल्यासाठी आणून दिलेला आहे. आता आज आपल्याला किंवा मला रोटरीची जेवढी माहिती आहे तेवढीच माहिती त्यावेळी या राजेंद्र देवस्थळी डॉक्टरांना होती. त्यामुळे वरवर तो फॉर्म बघून त्यांनी पटापटा तो भरून दिला, खाली सही करून दिली. त्याची जी काही वार्षिक फी होती तीही राठी साहेबांकडे सुपूर्त करून टाकले आणि स्वतः एक काम पुरं केलं किंवा मार्गी लावलं या अपेक्षेने राठी साहेबांचा निरोप घेतला. राठी साहेबांना मात्र आज आपण आपल्या रोटरी क्लबमध्ये एक चांगला नामांकित डॉक्टर पकडून आणला याचं खूप समाधान होतं. त्याने मग त्यांच्या मीटिंगमध्ये सांगितलं की राजेंद्र देवस्थळी नावाचे जे नानावटीचे सर्जन आहेत त्यांनी आपलं सदस्यत्व स्वीकारलेलं आहे. राजेंद्रला प्रत्यक्षात या गोष्टीचा काही थांग पत्ता किंवा मागमूस लागत नव्हता. पण त्याच्यानंतर काही आठवड्यांनी नित्य नियमाने रोटरीच्या मीटिंगला तुम्ही या, रोटरीच्या मीटिंगला तुम्ही या असं सांगणारे फोन या राजेंद्र देवस्थळींना यायला लागले. आणि मग एक दिवस इतका आपला पाठपुरावा चाललेला आहे, आपण सदस्यत्व घेऊन मोकळे झालेलो आहोत तर या मीटिंगला जाऊन बघूया म्हणून एक दिवस रात्री 9 वाजता ज्या ठिकाणी या रोटरी क्लबची मीटिंग होती तिथे राजेंद्र देवस्थळी डॉक्टर जाऊन पोहोचले. तिथे चाललेला सगळा तो गहजब, एकमेकांची स्तुतीस्तुमनं उधळून केलेली पाठ राखण,
खोटा खोटा दिलेला मान आणि एकंदरच सगळं कचकड्याचं बनावं असं वातावरण बघून या राजेंद्र देवस्थळींनी मनोमन एक गाठ मारली की बाबा इथे आपलं फारसं काही जमणार नाही, त्यामुळे आपल्याला जेव्हा अगदीच वेळ जात नसेल त्यावेळेला या लोकांच्या मध्ये येऊन बसायचं, पण यांच्यासाठी वेळ काढावा असं काही नाही असं एक मत या राजेंद्र देवस्थळींचं पहिल्याच मीटिंगमध्ये झालं. त्याच्यानंतर दर मीटिंगला या देवस्थळींना फोन येत असत, डॉक्टर कधी जात असत, 2-4 आठवडे हजेरी लावत नसत. असे सगळे दिवस जात असताना मग लग्न झाल्यानंतर आणि आपल्याला जायला यायला जो वेळ पडतोय तो कमी करता आला तर बरं होईल असं राजेंद्र डॉक्टरांना कुठेतरी वाटायला लागलं. तोपर्यंत त्यांच्याकडे बऱ्यापैकी पैसे जमा झालेले होते, तसंच कर्ज द्यायला त्यांच्या एकंदर परिस्थितीला अनेक बँका तयार झाल्या असता हीही त्यांनी खुणगाठ बांधलेली होती, आणि त्यामुळे रोज ठाण्यापासून नानावटी हॉस्पिटलपर्यंत जाण्या येण्यामधला जो वेळ आहे तो वाचावा या एकमेव उद्देशाने त्यांनी जुहूमध्ये म्हणजे नानावटी हॉस्पिटलच्या आसपास कुठेतरी आपल्याला राहायला चांगली जागा मिळते का असा शोध सुरू केला. आणि साधारण 1983 सालाच्या मध्यावरती जुहूच्या 5 नंबरच्या लेनमध्ये असलेल्या रिद्धी सिद्धी अपार्टमेंटमध्ये 4थ्या माळ्यावर एक चांगला प्रशस्त फ्लॅट रिकामा आहे असं देवस्थळींना कळलं. देवस्थळी आधी आपण जाऊन बघून आले, मग आपल्या पत्नी सुनेत्राला घेऊन आले, मग एक दिवस आई वडिलांना नऊन दाखवला आणि सगळ्यांना तो जुहूमधला फ्लॅट पसंत पडला. डॉक्टर देवस्थळींच्या बजेटमध्ये कुठेतरी तो बसणारा होता आणि म्हणून मग पुढच्या 6-8 महिन्यामध्ये सगळे सोपस्कार पूर्ण करून देवस्थळी डॉक्टर मुंबईकर झाले. म्हणजे ठाण्याहून त्यांनी आपला सगळा कुटुंब कबीला मुंबईच्या जुहूमध्ये असलेल्या रिद्धी सिद्धी अपार्टमेंटमध्ये हलवून टाकला. साहजिकच मुंबईचं वातावरण अंगवळणी पडायला या ठाण्याच्या कुटुंबाला काही दिवस गेले, पण थोड्या दिवसामध्ये सगळं अंगवळणी पडलं असं म्हणायला काही हरकत नव्हती. दरम्यानच्या काळामध्ये लग्न झाल्यानंतर 3.5 वर्षामध्ये या देवस्थळी डॉक्टरांना 2 जुळ्या मुली झालेल्या होत्या. त्यांचं संगोपन करण्यामध्ये सुनेत्रा देवस्थळींचा वेळ चांगला जात होता, कधी सासू सासऱ्यांची मदत त्या कामासाठी त्यांना मिळत होती. देवस्थळी डॉक्टर आपला जास्तीत जास्त वेळ हॉस्पिटल आणि पेशंट यांच्यामध्ये बिझी असत आणि सुनेत्रा आपल्या 2 मुलींचं कौतुक करण्यामध्ये त्यांचं सगळं बघण्यामध्ये तिचाही वेळ चांगला जात होता. एकदा दुपारी 3-3:30 वाजता या सुनेत्राच्या घराची डोरबेल वाजली. तिने लगबगीने जाऊन पाहिलं तर दाराच्या बाहेर 4-5 बायका उभ्या होत्या. तिने दार उघडलं, त्या बायकांनी आणि सुनेत्रांनी एकमेकींकडे वेगळ्या किंवा अनोळखी नजरेनी पाहिलं आणि मग त्या बाहेरच्या बायकांपैकी एका बाईने जी साधारण वयाने 40 थोडी पुढे होती, स्वच्छ कांती गौरव वर्ण आणि लक्ष्मी हिच्या घरी केवळ पाणीच भरत नाही तर बाकीचीही 2-3 कामं करत असेल असं प्रथम दर्शनी वाटावं अशा त्या बाईने मग सुनेत्राला पुढे होऊन नमस्कार केला आणि आत येऊ का अशा अर्थाचं विचारणा केली. भांबावलेल्या सुनेत्राने बाहेरच्या बायका अगदीच काही टाकाऊ दिसत नाहीयेत हे ध्यानात घेतल्यानंतर त्यांना आतमध्ये येण्याची विनंती केली. आलेल्या त्या सगळ्या 4ही बायका मग ऐसपैस कोसावरती बसल्या. सुनेत्राने त्यांना चहा पाणी विचारलं, त्याला उत्तर देता देता पहिल्यांदी ज्या बाईने सुनेत्राला अगदी लवून नमस्कार केला होता आणि तिची छाप पहिल्याच फटक्यामध्ये या सुनेत्रावर पडलेली होती, तिने आपली ओळख करून देताना सांगितलं की मी मिसेस शहा. मग बाकीच्या 3ही कडे निर्देश करून ती म्हणाली की या मिसेस दादलानी, या मिसेस खन्ना आणि या मिसेस कोचर.
आता सगळी ओळख करून दिल्यानंतरही यांचं आपल्याकडे येण्याचं नक्की प्रयोजन काय आहे हे मात्र सुनेत्राच्या काही लक्षामध्ये येत नव्हतं. त्या आलेल्या बायकांपैकी ज्या मिसेस कोचर होत्या त्यांनी मग अर्ध इंग्लिश अर्ध मराठी अर्ध हिंदी अशा धेड गुजरी म्हणाव्या अशा भाषेमध्ये आपल्या येण्याचं प्रयोजन या सुनेत्राला सांगायला सुरुवात केली. आणि मग पुढच्या 10-15 मिनिटांमध्ये सुनेत्राच्या लक्षामध्ये आलं की रोटरी क्लबची जी संलग्न संस्था आहे इनरव्हील म्हणून त्याच्या या सगळ्या बायका कार्यकर्त्या आहेत आणि राजेंद्र देवस्थळी डॉक्टरांची पत्नी म्हणून आपल्यालाही सदस्यत्व देण्यासाठी या बायका हे 4 मजले चढून वर आलेल्या आहेत. आता सुनेत्राला फारसं काही बोलू न देता जवळजवळ तिच्यावरती आपला सगळा प्रभाव पडेल याची काळजी घेत या आलेल्या 4 बायकाने तिच्याकडनं फॉर्म भरून घेतला आणि तिथल्या तिथे इनरव्हीलच्या जुहू शाखेचं सदस्यत्व तुम्हाला मिळालेलं आहे असं जाहीर करून टाकलं. सगळा प्रकार ताजभर चालला. मग पुन्हा एकदा आभार मानून सुनेत्राला तुम्ही आमच्या कार्यक्रमांना आमच्या बैठकींना नक्की या आपण सगळं मिळून जग सुधरून टाकूया लोकांची सेवा करूया असं काही बाई बोलून या 4 बायकाने आलेल्या त्या शिष्टमंडळाने सुनेत्राचा निरोप घेतला. रात्री देवस्थळी डॉक्टर घरी आले तेव्हा सुनेत्राने हा सगळा प्रकार त्यांच्या कानावर घातला आणि मग त्यांना काही वर्षापूर्वी राठी साहेबांनी असंच येऊन आपल्याला रोटरीचं सदस्यत्व दिलेलं होतं ही गोष्ट आठवली आणि मग हसत हसत ती सगळी कहाणी त्यांनी सुनेत्राला सांगून टाकली. त्याच्यानंतर मग दर आठवड्या 15 सुनेत्राच्या घरी फोन खणखणायला लागलं. कधी मिसेस पंड्या कधी मिसेस पटेल कधी मिसेस कोचर ह्या फोनवरून अमुक दिवशी अमुक ठिकाणी आपल्या रोटरी क्लबच्या इनरव्हीलचा कार्यक्रम आहे आपल्या संस्थेचं असं काम आहे तुम्ही जरूर या असं सांगायला कमी केलं नाही. असा हा सारखा होणारा पाठपुरावा बघून एक दिवस या सुनेत्राने ठरवलं की आपण एखाद्या मीटिंगला जाऊन बघूया. त्याच्यानंतर जेव्हा फोन आला त्याच्यानंतर मीटिंग जी होती त्या येणाऱ्या गुरुवारी 3 होती आणि सुनेत्राने पहिल्यांदा मी या मीटिंगला नक्की येते असं फोन करून आग्रह करणाऱ्या मिसेस पंड्यांना पटकन सांगून टाकलं आणि मग त्या दिवशी गुरुवारी आपली ठेवणीतली साडी काढून ते चापून चुपून नेसून जरा नट्टापट्टा करून ही सुनेत्रा देवस्थळे रोटरी क्लबच्या संलग्न असलेल्या इनरव्हीलच्या कार्यक्रमाला सांगितलेल्या ठिकाणी जुहूच्या एका हॉलमध्ये दाखल झाली. आता तिथे बघितल्यानंतर तिला सगळं जाणवलं की इथे आलेल्या सगळ्या बायका या अतिश्रीमंत म्हणाव्या या वर्गामधल्या आहेत. प्रत्येकीच्या तोंडामध्ये हजार कधी आलेच नाही सगळ्या गोष्टी लाखालाखाच्या होत्या. तिथे मांडलेलं स्टेज होतं त्यावर टेबल होतं पोडियम होता मागे एक बॅनर लावलेला होता जुहूचं इनरव्हील आपलं स्वागत करत आहे असं त्याच्यावरती ठळक अक्षरात लिहिलेलं होतं. त्यावर्षी मिसेस पंड्या या प्रेसिडेंट होत्या त्या सगळ्यात आधी जाऊन बसल्या. मग त्यांच्या बाजूला त्यांचे बाकीच्या सहकारी म्हणजे एक एक इनरव्हीलचं पद धारण करणाऱ्या बायका बसल्या. सगळा मिळून तो 5-50 बायकांचा खेळ होता. त्यापैकी 15-20 बायका या कुठचं ना कुठचं पद आपल्याकडे आहे म्हणून स्टेजवर बसलेल्या होत्या. एक त्यातली शहाणी वाटणारी अशी बाई पोडियमवरनं सूत्रसंचालन करत होती आणि हे सगळं बघून सुनेत्राला कुठल्या कुठे मनामध्ये हसू फुटत होतं. आता पहिली वेळ असल्यामुळे फारशी काही सुनेत्रा त्यांच्यामध्ये मिसळलीही नाही आणि फारसं काही फटकूनही वागलं नाही. पण आपण ज्या सुनेत्रा देवस्थळींना इतके दिवस फोन करत होतो
ती बाई आज आपल्याकडे स्वतःहून कार्यक्रमाला आली हे मात्र सगळ्यांनी ताडलेलं होतं. आणि त्याच्यामध्ये मग मिसेस खन्ना, मिसेस कोचर आणि मिसेस पंड्या ह्या त्यातल्या त्या धुरीणत्व करणाऱ्या किंवा नेतृत्व गुण असणाऱ्यांनी आता याच्या पुढे पुढच्या वेळेला आपला नेहमीचा हिंसक खेळ या सुनेत्रा बरोबर खेळायचा असं कुठेतरी निश्चित करून टाकलं. आता आपण म्हणाल की सामाजिक काम करणाऱ्या या संस्थेमध्ये हिंसक खेळाला जागा कुठे असते? पण सुरुवातीला मी जे आपल्याला सांगितलं होतं की संस्था कितीही सामाजिक उद्दिष्टांची जोडलेली असली तरी माणसाच्या मनामध्ये असलेल्या काही गोष्टी त्याला टाळता येत नाहीत आणि त्या सगळ्या असूया राजकारण आणि मानसिकता प्रत्येक ठिकाणी आपला प्रभाव दाखवत असते. त्यावेळेला तासा दीड तासाने मीटिंग संपले मग या नवीन आलेल्या मेंबरला सगळ्या बायकांनी गराडा घातला आणि आता दरवेळेला तुम्ही येत जा असं विनवून विनवून सांगितलं. तिथून निघताना सुनेत्रा एकदा आलो बस झालं असं वाटून परत आली होती. त्याच्यानंतरही सुनेत्राच्या नावाने घरी अनेकानेक फोन येत होते आणि आपण जायचं नाही हे तिने निश्चित केलं असल्यामुळे ती कधी हो म्हणत असे, कधी जमेल तर येईल म्हणत असे, पण जात मात्र नव्हती. त्याच्यानंतर दसरा आला आणि दसऱ्याच्या निमित्ताने एक मोठा आगळा वेगळा कार्यक्रम या इनर व्हिलने आपल्या हॉलमध्ये आयोजित केलेला होता आणि पुन्हा एकदा मागच्या सारखं हे शिष्टमंडळ मिसेस पंड्यांच्या अध्यक्षतेखाली परत एकदा सुनेत्रा देवस्थळींच्या घरी गेलं आणि या दसऱ्याच्या कार्यक्रमाला तुम्ही काहीही करून आलंच पाहिजे अशी गळ तिला घातली. आता पहिल्या कार्यक्रमाला जाऊन आल्यानंतर 4-4.5 महिने उलटून गेलेले होते आणि त्यामुळे आता परत एकदा दसऱ्याचा जर कार्यक्रम आहे तर आपण जाऊया असा विचार कुठेतरी या सुनेत्रांनी केला आणि आलेल्या शिष्टमंडळाला बिनदिक्कीतपणे सांगून टाकलं की बाबा या तुमच्या दसऱ्याच्या कार्यक्रमाला मी नक्की येईन. आता मागच्या वेळेला जो सगळा प्रकार झालेला होता त्यावर आपण यावेळेला परत जाताना दसऱ्याच्या कार्यक्रमाला जाताना साडी नेसावी की बाकीच्या बायका जसे कोणी पंजाबी, कोणी बंगाली, कोणी विदेशी ड्रेस करून आले होते तसं करावं या थोड्याशा दुग्ध्यामध्ये सुनेत्रा पडले. पण दसऱ्याचा सण आहे आणि आपल्याला साडी नेसण्याची सवय आहे, साडीमध्ये आपण जास्त कम्फर्टेबल असतो हा विचार करून मागच्या वेळेसारखीच एक त्यातल्या त्यात उंची साडी नेसून ही सुनेत्रा या दसऱ्याच्या कार्यक्रमाला रोटरीच्या संलग्न असलेल्या इनर व्हीलच्या हॉलमध्ये जाऊन पोहोचली. या वेळेला तो सगळा हॉल सजवलेला होता, येणाऱ्या जाणाऱ्यावर गुलाब पाणी मारत होते, आल्या आल्या प्रत्येकाला हातामध्ये गोड खाऊ देत होते. कार्यक्रमाला या वेळेला 70-80 बायकांची उपस्थिती होती. सगळ्या अशाच उच्चभ्रू स्वतःला शहाण्या समजणाऱ्या आणि सौंदर्यवती मात्र निश्चितपणे होत्या. त्या सगळ्यामध्ये सुनेत्रा एक खुर्ची पकडून बसलेली होती. मागच्या वेळेसारखंच स्टेजवर सगळं रामायण सुरू झालं. प्रेसिडेंट जाऊन बसल्या, व्हाईस प्रेसिडेंट जाऊन बसल्या, मग गेल्या 3-4 महिन्याचं अहवाल वाचन झालं. आपल्या इनर व्हीलनी किती किती कार्यक्रम केले, त्याला लोकांचा कसा रिस्पॉन्स मिळाला, आपलं कसं कौतुक होतंय हे सगळं स्वतःच्याच तोंडाने वर स्टेजवर असलेल्या बायका खालच्या बायकांना पटवून देण्याचा प्रयत्न करत होत्या. हे सगळं असं पार पडत असताना सुनेत्रा अतिशय शांत मनाने आणि अनिमिष नेत्राने समोर चाललेला हा सगळा खेळ खंडोबा पाहत होती. आपणच आपल्या अंगावर फुलं उधळून घेणं म्हणजे काय याचा पूर्ण प्रत्यय सुनेत्राला बसल्या जागी त्या दिवशी येत होता. या
इनरव्हिलचा जीव तो काय, त्याचं सामाजिक कार्य ते काय, आणि त्याचा चाललेला हा सगळा भला मोठा फुग्यासारखा गवगवा कुठेतरी तिला आतल्या आत हसू फोडत होता. स्टेजवरून हे सगळं असं चाललेलं असताना अचानक मिसेस पंड्याने माईक आपल्या हातामध्ये घेतल्या. मिसेस पंड्या त्यावेळेला त्या इनरव्हिल जुहू क्लबच्या प्रेसिडेंट होत्या आणि प्रेसिडेंटच्या अधिकारामध्ये समोर बसलेल्या 50-60 बायकांच्या दिशेने बघून त्यांनी बोलायला सुरुवात केली. आधी हॅलो हॅलो म्हणून सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं आणि मग या सगळ्या 50-60 बायका जीवाचे कान करून आता आपण काय सांगणार आहोत याच्याकडे लक्षपूर्वक ऐकणार आहेत ही खात्री झाल्यानंतर मग डाव्या बाजूला बसलेल्या खन्ना मिसेस खन्ना आणि उजव्या बाजूला बसलेल्या मिसेस कोचरांकडे पाहिलं. एकमेकांना नेत्र पल्लवी करत आता आपला ठेवणीतला नेहमीचा खेळ खेळायला सुरुवात करायची असं तिघींनी एकमेकांना जाणवून दिलं आणि त्याची वाच्यता त्या स्टेजवरून आपल्या प्रेसिडेंट पदाच्या अधिकार पदाने मिसेस पंड्यांनी सुरू केली. त्याने सगळ्या समोर बसलेल्या बायकांचं परत एकदा स्वागत केलं, त्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं आणि मग सगळ्यांना मोठ्या कुतूहल निर्माण होईल अशा आवाजामध्ये सांगायला सुरुवात केली की मला आपल्याला सांगायला आनंद होतो आहे की आज आपल्याकडे एका नवीन मेंबरचं आगमन झालेलं आहे आणि त्यांचं नाव आहे सौ सुनेत्रा देवस्थळी. आता खुर्चीमध्ये तोपर्यंत शांत बसलेली सुनेत्रा स्टेजवरून आपलं नाव घेतलं गेल्याबरोबर थोडीशी चमकून दचकून तिथल्या तिथे सावरून बसली. आता तिची उडालेली ही धावपळ बघून मिसेस खन्ना आणि मिसेस कोचरने मिसेस पंड्याने स्टेजवरून हा जो डाव टाकलेला होता त्याला यश येणार अशा अर्थाच्या खाणा खुणा एकमेकींकडे बघून केल्या. पुढे मग या मिसेस पंड्यांनी सांगितलं की आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे नवीन आलेल्या मेंबरनी आपलं सदस्यत्व स्वीकारल्यानंतर स्वतःची ओळख करून द्यायची असते आणि आपले आयुष्यामध्ये आलेले अनेकानेक अनुभव विस्तृतपणे इथे सांगायचे असतात. मिसेस पंड्या ही जेव्हा बोलत होत्या त्यावेळेला त्या 50-60 बायकांपैकी 12-13 बायकांच्या अंगावरून सरसरून काटा निघून गेला. कारण हा काय अनुभव असतो हे त्या 12-13 बायकांनी काही दिवसापूर्वी अनुभवलेलं होतं. आपल्याला त्यावेळेला आलेल्या अनुभवाला आज आपली आणखीन एक मेंबर बळी पडणार हे त्या 10-12 बायकांनी ताडलं. त्यांना कुठेतरी हे थांबवावं असं वाटत होतं पण स्टेजवरून प्रेसिडेंट म्हणून बोलणाऱ्या आणि आपलं म्हणणं मानणाऱ्या मिसेस पंड्यांना थांबवायची ताकद मात्र या 10-12 जणींमध्ये नव्हती. त्याच्यानंतर मिसेस पंड्यांनी पुन्हा एकदा सुनेत्राकडे पाहिलं आणि तिला सांगितलं की सुनेत्रा मॅडम आपण आता इथे स्टेजवरती या आणि आत्तापर्यंत आपली ओळख म्हणजे आपल्या एकंदरीत आयुष्याची ओळख आम्हा सगळ्यांना या पूर्वसुरींना पुढच्या मेंबरना करून द्या. एखादा बॉम्ब अंगावर पडावा असं सुनेत्राला त्या क्षणी वाटलं. आज आपण आलो नसतो तर बरं झालं असतं असंही कुठेतरी तिला वाटलं. पण शेवटी ती पुण्याची सुनेत्रा जोशी आणि आताची सुनेत्रा देवस्थळी होती त्यामुळे
आलं अंगावर की घे शिंगावर या पुणेरी बाण्याला अनुसरून आपल्या मनामध्ये क्षणभर आलेले हे सगळे विचार जळमटासारखे झटकून टाकून सुनेत्रा तडफेने आपल्या जागेवर उभी राहिली. तरा तरा चालत स्टेजवर आली, स्टेजच्या पायऱ्या चढून पोडियम जवळ गेली आणि आपली साडी आणि बाकीचं वेश जरा सारखा करून समोरचा माईक आत्मविश्वासाने ॲडजस्ट करून ती बोलायला सुरुवात करणार. एवढ्यात पुन्हा एकदा मिसेस पंड्यानी मध्ये तोंड घातलं आणि सांगितलं की सुनेत्रा तुमच्याकडे 20 मिनिटं आहेत आणि या 20 मिनिटांमध्ये तुम्ही तुमची स्वतःची ओळख आम्हा सगळ्यांना करून द्यायची आहे. अर्थातच हे सगळं बोलणं मी आपल्याला शुद्ध मराठीत सांगत असलो तरी तिथून प्रत्यक्ष बोलणं जे होत होतं ते धेड गुजरी म्हणावं असं हिंदी इंग्लिश मराठी कानडी सगळ्या भाषांना वळसा घालून जाणारं होतं. स्टेजवर उभ्या असलेल्या सुनेत्राने पोडियमचा आधार घेतला. समोरच्या 50-60 बायका ज्या जमलेल्या होत्या त्यांच्यावरून शांतपणे आपली नजर फिरवली. आपल्या हातातलं मनगटी घड्याळ काढलं आणि आपल्या समोर पोडियमवर आपल्याला कायम दिसत राहील अशा पद्धतीने ते घड्याळ सुनेत्राने ठेवून दिलं. आणि मग स्वच्छ इंग्रजीमध्ये कुठच्याही प्रकारची व्याकरणाची चूक न करता सुनेत्रा देवस्थळीने समोरच्या बायकांशी संवाद साधायला सुरुवात केली. सुरुवातीला त्याने या क्लबचं सदस्यत्व आपल्याला दिल्याबद्दल माफक का होईना पण या संचालक मंडळाचे आभार मानून टाकले. हे असे आभार मानल्यामुळे काही का होईना पण थोडस त्या स्टेजवर खुर्ची लावून बसलेल्या सगळ्या जणींना कुठेतरी बरं वाटलं आणि आता ही सुनेत्रा पुढे काय सांगते याच्याकडे त्यांनी माना वळवून आणि कान देऊन ऐकायला सुरुवात केली. सुनेत्राने आपल्या भाषणाचा ओघ तसाच पुढे नेला. सुरुवातीला आपले पती डॉक्टर राजेंद्र देवस्थळे यांच्याबद्दल माहिती सांगितली. मग आपण पुण्याची मूळची आहोत हे विशद करून सांगितलं. विवाहानंतर आपण पहिल्यांदा ठाण्याला आलो आणि ठाण्याहून नंतर ही मुंबई गाठलेली आहे असा सगळा आपला जवळजवळ गेल्या 15-20 वर्षातला जीवन प्रवास अतिशय अस्खलित इंग्लिशमध्ये कुठेही त त प प न करता कुठच्याही गोष्टीसाठी डोक्यामध्ये विचारांचं काहूर माजू न देता संवाद या रूपाने सुनेत्रा लोकांबरोबर इंग्रजीमधून स्पष्टपणे बोलत होती. समोरच्या घड्याळावर तिचं लक्ष होतं. घड्याळाने 19 मिनिटं पूर्ण झाल्याची नोंद घेतली. त्याच वेळेला सुनेत्राच्या डोक्यामध्ये पक्क होतं की मिसेस पंड्याने आपल्याला 20 मिनिटाची वेळ दिलेली आहे त्यामुळे घड्याळाचा काटा 19 मिनिटं पूर्ण झाली आहेत हे जेव्हा सांगायला लागलं तेव्हा एका क्षणामध्ये सुनेत्राने आपल्या भाषणाचा रोख आणि आवाजाचा टोन बदलून टाकला आणि एकदम आभार प्रदर्शन तिने सुरू केलं. तिने सांगितलं की आपण सगळ्यांनी माझा हा प्रवास मी सांगितलेलं हे सगळं शांतपणे ऐकून घेतलं याबद्दल मी पुन्हा एकदा तुमचे आभार मानते आणि समोरच्या सगळ्या ऐकणाऱ्या तिच्या सदस्य भगिनींकडनं मग या सुनेत्राने जाणीवपूर्वक आपली नजर या स्टेजवर बसलेल्या तिच्या डाव्या हाताला खुर्ची लावून जे संचालक मंडळ स्वतःच्या अतिरेकी आत्मविश्वासाने बसलेलं होतं
त्यांच्याकडे वळून पुढे सांगायला सुरुवात केली की आपण मला 20 मिनिटं दिलीत त्याबद्दल मी आपले आभार मानते आणि आपल्या सगळ्यांना कदाचित आश्चर्य वाटत असेल की मला कोणतीही पूर्वसूचना न देता मला तयारीला वेळ न देता आज अचानकपणे स्टेजवरून घोषणा करून तुम्ही मला या इथे बोलावून आपला जीवन प्रवास किंवा स्वतःची ओळख करून द्यायला सांगितली आणि कोणत्याही तयारीविना कोणत्याही पूर्वसूचनेविना मी आपल्याशी हा 20 मिनिटाचा संवाद साधला. आपल्याला आश्चर्य वाटत असेल तर जाता जाता एकच गोष्ट मी आपल्याला सांगते की लग्नाच्या आधी आणि माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही म्हणजे 2 वर्ष मी पुण्याच्या लॉ कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून नोकरी करत होते. त्यामुळे मला 45 मिनिटाचा तास घेण्याची सवय आहे आणि ही 20 मिनिटं तर माझ्या दृष्टीने अगदीच क्षुल्लक बाब आहे. ज्यांना हा टोमणा सुनेत्राला पोचवायचा होता त्यांच्यापर्यंत तो व्यवस्थित पोचला. स्टेजवर बसलेल्या सगळ्यांचे चेहरे एका क्षणामध्ये काळे ठिक्कर झाले. भानावर आलेल्या समोरच्या सगळ्या भगिनींनी टाळ्यांचा कडकडाट सुरू केला आणि शेवटी सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मानून त्याच तडफेने त्याच आत्मविश्वासाने सुनेत्रा पोडियम मधून निघाली, स्टेजवरून खाली उतरली आणि शांतपणे जणू काही झालंच नाही अशा पद्धतीने आपल्या खुर्चीवर जाऊन बसली. सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असतं किंवा असू शकतं हा माझा असलेला ठाम विश्वास कदाचित त्यावेळेला सुनेत्राला जाणीवपूर्वक एक हिंस्र खेळ म्हणून ऐन वेळी मैदानात बोलावून तिची फजिती उडवण्याचा जो डाव या मिसेस पंड्या मिसेस खन्ना आणि मिसेस कोचरनी योजलेला होता तो डाव त्यांच्यावर फक्त उलटवून नव्हे तर पूर्णपणे उधळून ही पुण्याची सुनेत्रा आपल्या जागेवर बसलेली होती आणि त्यावेळेला हॉलमधल्या सगळ्यांच्या नजरा या सुनेत्रावर खिळलेल्या होत्या.